मुलांनो वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत आपल्याला अभ्यासक्रम मूल्यमापन आराखडा प्राप्त झालेला आहे. विषय आहे इतिहास आणि इयत्ता आहे 11वी 12वी. 11वी 12वीच्या संदर्भात विषयाचे जे गुणांची विभाजन आहे किंवा मूल्यमापन आराखडा आहे तो कसा असेल ते आपण आता पाहूया. इयत्ता 11वीसाठी सूचना दिलेल्या आहेत त्या आपण पाहू. प्रथम सत्राची कृतीपत्रिका प्रथम सत्रासाठी जे अभ्यास घटक ठरवून देण्यात आलेले असतील त्या घटकांवर आधारित असेल. म्हणजे प्रथम सत्राची जी कृतीपत्रिका आहे त्याचे प्रकरण किंवा घटक ठरवून दिलेले असतील त्यावरच असणार आहे. इयत्ता 11वीच्या वार्षिक परीक्षेसाठी संपूर्ण पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की वार्षिक परीक्षेला 11वीच्या सर्व पुस्तकातला सगळे प्रकरणं अभ्यासाला आहेत. पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम असेल. प्रथम सत्रामध्ये कोणते अभ्यास घटक असतील आणि द्वितीय सत्राची कृतीपत्रिका तयार करताना प्रथम सत्राला जो भारांश देण्यात आलेला आहे तो कोणत्या प्रश्नप्रकारामध्ये समाविष्ट करावा याबाबतचा सर्व निर्णय कृतीपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांनी घ्यावयाचा आहे. म्हणजे प्रथम सत्राला भारांश जो देण्यात आलेला आहे तो आणि दुसऱ्या सत्रामध्ये किती घ्यायचा भाग तो कृतीपत्रिका तयार करणारे शिक्षक ठरवतील. उपलब्ध कामाचे दिवस, उपलब्ध तासिका यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो, त्यानुसार योग्य ते बदल करण्यात यावे ते संबंधित शिक्षक तुम्हाला ते सांगतील. यानंतर 12वीसाठी सूचना पाहूया. 12वीच्या विद्यार्थ्यांना सूचना. इयत्ता 12वीसाठी कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका तयार करताना इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नांचा समावेश असणार नाही. म्हणजे 11वीचा अभ्यासक्रम 11वीला आणि 12वीचा अभ्यासक्रम 12वीला. 12वीच्या विद्यार्थ्यांना 11वीचा अभ्यासक्रमातलं काहीही विचारलं जाणार नाही. आता पाहूया आपण इतिहास कृतीपत्रिकेचे किंवा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असेल ते पाहूया. आपण स्वरूप पाहूया आणि ते आहे 11वी द्वितीय सत्र आणि 12वी बोर्ड परीक्षे दोन्हींचं समान असणार आहे 80 गुणांचं. इयत्ता 11वीचं द्वितीय सत्र म्हणजे वार्षिक परीक्षा आणि 12वीची बोर्ड किंवा प्रिलियम सराव असते 80 गुणांची, ती दोन्हींना समान आहे. इतिहास या विषयासाठी 80 गुणांची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे 80 गुणांची. 80 गुणांसाठी घड्याळी 3 तासांचा अवधी असेल. या कृतीपत्रिकेचे किंवा प्रश्नपत्रिकेचे प्रश्न व गुणनिहाय विभाजन खालीलप्रमाणे असेल. म्हणजे प्रश्न कसे असतील आणि गुणांचं विभाजन कसं असेल ते आता आपण पाहूया. आता या तक्त्यामध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक, त्याला असणारे गुण आणि प्रश्नाचं स्वरूप. प्रश्न पहिला अ 6 गुणांचा असेल आणि स्वरूप या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. म्हणजे पर्याय निवडाचा प्रश्न आहे असे स्वरूप असेल. या प्रश्नामध्ये 6 प्रश्न असतील, प्रत्येकी 1 गुण असून अंतर्गत विकल्प असणार नाही. म्हणजे 6 प्रश्न असतील, 6 पर्याय निवडायचे म्हणजे विकल्प नाही. प्रश्न अमधला ब आहे 4 गुणांच्यासाठी. या प्रश्नामध्ये पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहावी लागणार आहे. म्हणजे संच दिलेला असेल, चुकीची जोडी ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची. या प्रश्नप्रकारात 4 जोड्या दिलेल्या असतील. या प्रत्येक संचामधील ब गटातील 1 जोडी चुकीची असेल, ती जोडी ओळखून दुरुस्त करून पुन्हा लिहिणे अपेक्षित आहे. चुकीची जोडी ओळखायची, दुरुस्त करायची आणि पुन्हा लिहायची. प्रत्येक संचामध्ये 1च जोडी चुकीची असेल, या प्रश्नामध्ये अंतर्गत विकल्प असणार नाही. म्हणजे 4च जोड्या दिलेल्या असणार आहेत, विकल्प नाही, असा पहिला प्रश्न असेल. पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक 2. दुसरा प्रश्न अ 4 गुण असतील. या प्रश्नप्रकारामध्ये नावे लिहिणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक व्यक्ती, घटना, ठिकाण यासंबंधीची नावे लिहिणे अपेक्षित आहे. 1 गुणांचे 4 प्रश्न असतील, अंतर्गत विकल्प असणार नाही. 1 गुणांचे केवळ 4 प्रश्न. प्र
प्रश्न दुसरा ब आहे चार गुणांच्यासाठी. या प्रश्न प्रकारामध्ये खाली दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करावी लागणार आहेत. कारणं दिलेली असतील, योग्य कारण आपण निवडायचं आहे, म्हणजेच पर्याय निवडायचा आहे योग्य. या प्रश्नाला अंतर्गत विकल्प असणार नाही. या प्रश्नामध्ये एक गुणाचे चार कारणे असतील, एक एक गुणांच्यासाठी चार कारणे, प्रत्येक कारणांना चार पर्याय असतील, त्यापैकी एक अचूक आपण निवडायचा आहे. चार गुणांचा प्रश्न दुसरा ब, पण चारच गुणांचा आहे. प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण. तीन पाच गुणांचा आहे. या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेत दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. नकाशावर प्रश्न असणार आहे हा. प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा असेल, एक गुणांचे पाच प्रश्न असतील, यामधील प्रश्नांना विकल्प असणार नाही. एक गुणाचे पाच प्रश्न आणि विकल्प म्हणजे और प्रश्न असणार नाही. तिसरा प्रश्न पाच गुणांचा. प्रश्न क्रमांक चौथा आहे आठ गुणांच्यासाठी. या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेत संकल्पना चित्र दिलेले असतील, चित्रावर आधारित. ती संकल्पना चित्रे पूर्ण करावी लागणार आहे, चित्र तुम्ही पूर्ण करायचं आहे. या प्रश्न प्रकारात पाठातील एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्ररूप आकृती पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामध्ये संकल्पना चित्र, तक्ता पूर्ण करणे, कालरेषा तयार करणे, ओघ तक्ता तयार करणे यासारखे प्रश्न प्रकार असतील. या प्रश्नामध्ये सहा संकल्पना चित्रे विचारली जातील. यापैकी कोणतीही चार चित्रे संकल्पना चित्रे पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रत्येक संकल्पना चित्रासाठी दोन गुण, म्हणजे चारच सोडवायचे, एकूण आठ गुण आहेत त्याला, पण सहा दिलेले असतील, म्हणजे इथे विकल्प दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पाचवा आहे सहा गुणांचा. या प्रश्नामध्ये टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा असे प्रश्न असतील. या प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे, पाचपैकी तीन सोडवायचे आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नासाठी दोन गुण असतील, असे सहा गुण आहेत पाचव्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक सहा नऊ गुणांचा आहे. या प्रश्नामध्ये विचारलेली विधाने सकारण स्पष्ट करावी लागणार आहेत. विधान दिलेलं असेल आणि ते सकारण स्पष्ट करायचं आहे. या प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. तीनच सोडवायचे आहेत पाचपैकी नऊ गुण, म्हणजे प्रत्येक उपप्रश्नासाठी तीन गुण असतील. प्रश्न क्रमांक आहे सातवा, नऊ गुणांच्यासाठी आहे. हा तुमचे मत नोंदवा अशा स्वरूपाचा प्रश्न असेल. या प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न विचारले जातील, म्हणजे तुमचे मत नोंदवा. यापैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक उपप्रश्नासाठी तीन गुण असतील. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वमताला अधिक महत्त्व असेल. कोणतेही तीन सोडवायचे, पाच विचारले जातील, तीन गुणांच्यासाठी एक प्रश्न, स्वमत लिहा म्हणून. प्रश्न क्रमांक आठवा आहे दहा गुणांच्यासाठी. हा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा असेल, दीर्घ प्रश्न. या प्रश्नात तीन उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक उपप्रश्नासाठी पाच गुण, एकाला पाच म्हणजे दोन सोडवायचे आहेत आणि तीन दिलेले असतील. विद्यार्थ्यांची उपयोजन क्षमता तपासण्यासाठी या प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे. उपयोजन क्षमतेसाठी ऐतिहासिक प्रक्रिया किंवा टप्पे सविस्तर स्पष्ट करणे अपेक्षित आहे. दोन गटांमधील परस्पर संबंध किंवा कारणमीमांसा लिहिणे अपेक्षित आहे. उत्तरे विस्तृत व निबंधात्मक लिहिता यावीत असे प्रश्न असावेत, म्हणजे हा दीर्घ प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आठवा. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न क्रमांक नऊ, पंधरा गुणांच्यासाठी आहे. हा प्रश्न खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा असेल. दीर्घ प्रश्नच आहे, पण इथे मुद्दे दिलेले असतील, त्याचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. या प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न विचारले जातील, पाच दिले जातील प्रश्न, त्यापैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येक उपप्रश्नासाठी पाच गुण असतील, म्हणजे पाच त्रिक पंधरा गुण. उत्तराची मुद्देसूत मांडणी
व विद्यार्थ्याच्या स्वमताला वाव देण्यासाठी या प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे. इथे पण स्वमताला वाव आहे आणि मुद्देसूद मांडणी करावी लागणार आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 9 असेल. आता पाहूया आपण काय सूचना दिलेल्या आहेत. कृतीपत्रिकेत किंवा प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामागील भूमिका म्हणजे शासनाची भूमिका काय आहे की नवीन प्रकारचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यासाचा विषय आहे. ऐतिहासिक संकल्पना या परस्पराधित असतात. इतिहास हा केवळ कोणत्याही घटनांची जंत्री किंवा पाठांतराचा विषय नाही. ऐतिहासिक संकल्पना तथ्य यांचे अनुषंगाने अध्ययन अध्यापन व मूल्यमापन व्हायला हवे. यासाठी ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून नवे प्रश्नप्रकार कृतीपत्रिकेत किंवा प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून या नव्याने समाविष्ट प्रश्नप्रकारांचा सुयोग्य सराव करून घेणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन चिंतन अभ्यास करणे आवश्यक आहे. नवीन प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याचा सराव होण्यासाठी इतिहास पुस्तकाचे वाचन चिंतन आणि अभ्यास हे सर्वात महत्त्वाची अट आहे. तसेच ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना यासंबंधीची नावे लिहिणे. इतिहासाचा अभ्यास करताना विशिष्ट घटना घडलेल्या असतात. इतिहासामध्ये व्यक्ती ठिकाणे यांचे स्थान महत्त्वपूर्ण असते. त्यामधील प्रत्येक घटनेचा संबंध समजावा यासाठी प्रश्नप्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न का दिला आहे तर ते पाहूया. इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रत्येक घटनांमागील कारण मीमांसा कार्यकारण भाव जाणण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी या प्रश्नप्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आता नकाशा का समाविष्ट केला आहे ते पाहूया आपण. नकाशाचे निरीक्षण करणे. या प्रश्नप्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण कौशल्यास चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वमत प्रकटीकरणाची संधी मिळणार आहे. नकाशा हे इतिहास अभ्यासाचे प्रमुख साधन असल्याची जाणीव विकसित करता यावी व विद्यार्थ्याचे विचार जाणून घेण्याची संधी मिळावी म्हणून या प्रश्नप्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. नकाशाच्या बाबत ही माहिती घेतली. आता संकल्पना चित्रांच्या संबंधी माहिती घेऊया आपण. प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाची रचना पूर्वज्ञानावर आधारित करीत असतात. मागील इयत्तांमधील आशयाची जोडणी नवीन ज्ञानाशी करीत असतात. पाठातील मध्यवर्ती संकल्पना व संकल्पनेचे उपविभाग यामधील परस्पर संबंध हे चित्र किंवा तक्ता किंवा आकृती यामधून अधिक स्पष्ट करता येते. या प्रश्नप्रकारामुळे पाठातील आशयाचे आकलन सुलभ होण्यास मदत होते. संकल्पनाचित्रामुळे विद्यार्थ्याला पाठातील प्रमुख संकल्पना नेमक्या पद्धतीने मांडता येतात. यासाठी संकल्पनाचित्र प्रश्नप्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आता पाहूया आपण मूल्यमापन आराखडा इतिहास. त्याचा हा कोड क्रमांक असतो. प्रथम सत्र परीक्षेचा आहे आणि वेळ आहे 2:30 म्हणजे 2.5 तास आणि गुण आहेत 50. प्रथम सत्र परीक्षा पहा कशा प्रकारचं स्वरूप असेल. प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 5 गुण. ब पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा 3 गुण. प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना संबंधी नावे लिहा 3 गुण. ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. गुण आहेत 3. प्रश्न क्रमांक आहे 3. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा 2 गुण. प्रश्न 4 दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. 5 पैकी 3 सोडवायची 6 गुण. प्रश्न 5 टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायची 6 गुण. प्रश्न क्रमांक 6 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायची. गुण आहेत 6. प्रश्न क्रमांक आहे 7
तुमचे मत नोंदवा. 3 पैकी 2 सोडवायचे, 6 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 8, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचं आहे प्रश्न, 5 गुण. प्रश्न क्रमांक 9, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचं आहे, 5 गुण. अशा प्रकारे 50 गुणांची विभागणी केलेली आहे. यानंतर आता पाहूया इयत्ता 11 विषय इतिहास 38 क्रमांक आणि प्रथम सत्र परीक्षेचा आपण स्वरूप पाहूया. घटकानुसार गुणविभागणी पाहूया आपण. अन नंबर दिलाय, घटक दिलाय आणि विकल्पासह गुण. 1. इतिहास पूर्वकाळातील भारत महाराष्ट्राच्या संदर्भासह 37 गुण आहेत. 2. इसवीसनपूर्व 6 ते इसवीसनपूर्व 3 शतकाआधीचा भारत महाराष्ट्राच्या संदर्भात 37 गुण आहेत. एकूण 74 गुण आहेत. घटकनिहाय गुणविभाजन. नंतर पाहूया उद्दिष्टांनुसार गुणविभागणी कशी असेल. अन नंबर उद्दिष्टे, गुण, विकल्पासह गुण आणि प्रतिशत शेकडा गुण. पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञान, 14 गुण आहेत त्याला, विकल्पासह 14 आणि प्रतिशत गुण 28. दुसरं उद्दिष्ट आकलन, 18 गुणांचे प्रश्न असतील, विकल्पासह 29 आणि प्रतिशत 36 गुण, यावर अधिक गुण आहेत. तिसरं उद्दिष्ट आहे उपयोजन, उपयोजनाला 16 गुण आहेत, विकल्पासह 29 गुण आहेत आणि गुणप्रतिशत आहे 32. उद्दिष्ट आहे कौशल्य, गुण आहेत 2, विकल्पासह गुण 2 आणि गुणप्रतिशत 4%. अशा प्रकारे एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका, विकल्पासह 74 गुणांची होते आणि ही 100%. यानंतर पाहूया प्रश्न प्रकारानुसार प्रश्नांचा प्रकार कसा आहे त्यानुसार गुणविभागणी. अन नंबर प्रश्न प्रकार, गुण, विकल्पासह गुण आणि गुणप्रतिशत. वस्तुनिष्ठ प्रश्नांना 16 गुण आहेत, विकल्पासह 16 गुण, प्रतिशत आहेत गुणप्रतिशत 32. लघुत्तरी प्रश्नाला 24 गुण, विकल्पासह 38 गुण आणि प्रतिशत आहेत 48. दीर्घोत्तरी प्रश्नाला 10 गुण आहेत, विकल्पासह 20 गुण आणि गुणप्रतिशत 20. अशा प्रकारे एकूण 50 गुण आहेत, विकल्पासह 74 आणि 100%. आता पाहूया आपण मूल्यमापन आराखडा जो आहे प्रथम सत्राचा. वेळ असेल 2 तास 30 मिनिटे आणि गुण आहेत 50. आता पाहू प्रश्न प्रकार दिलेला आहे, त्याला गुण दिलेले आहेत आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ 5 गुण, विकल्प नाहीचे म्हणजे 5 गुण. ब 3 गुण, विकल्पासही 3 गुण. प्रश्न दुसरा अ 3 गुण आणि 3, विकल्प नाही आहे इथे. ब 3 गुण आहेत इथे, विकल्पासह पण 3, म्हणजे विकल्प नाही. प्रश्न तिसऱ्याला 2 गुण आहेत, विकल्पासह 2. चौथ्या प्रश्नाला 6 गुण आहेत, विकल्पासह 10. 5व्या प्रश्नाला 6 गुण आहेत, विकल्पासह 10. 6व्या प्रश्नाला 6 गुण आहेत, विकल्पासह 9. 7व्या प्रश्नाला 6 गुण आहेत, विकल्पासह 9. 8व्या प्रश्नाला 5 गुण आहेत, विकल्पासह 10. 9व्या प्रश्नाला 5 गुण आहेत, विकल्पासह 10. अशा प्रकारे एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका, विकल्पासह 74 गुणांची प्रश्नपत्रिका ती होते. यानंतर पाहूया आपण मूल्यमापन आराखडा इतिहास इयत्ता 11 द्वितीय सत्र आणि 12 सराव परीक्षा बोर्ड परीक्षेला हा सारखा असणार आहे. म्हणजे 11 वार्षिक परीक्षा आणि 12 बोर्ड परीक्षा किंवा सराव परीक्षेला आराखडा सारखाच असेल. वेळ 3 तास आहे आणि गुण आहेत 80. 80 गुणांचा मूल्यमापन आराखडा आता आपण पाहूया. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, 6 गुण. ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, 4 गुण. प्रश्न दुसरा अ, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा, 4 गुण. ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा, 4 गुण. प्रश्न 3, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, 5 गुण. प्रश्न 4, दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा, 6 पैकी 4 सोडवा, 8 गुण. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, 5 पैकी 3 सोडवायचे, 6 गुण. प्रश्न 6, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण.
प्रश्न सातवा, तुमचे मत नोंदवा, 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण. प्रश्न आठवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. प्रश्न नववा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, 5 पैकी 3 सोडवायचे, 15 गुण. आता पाहूया आपण इयत्ता 11वी विषय इतिहास द्वितीय सत्र परीक्षा. द्वितीय सत्र परीक्षेचा आपण आराखडा घटकानुसार पाहूया. घटक निहाय गुण विभागणी 11वी, अनंबर घटक आणि विकल्पासह गुण. 1 इतिहास पूर्वकाळातील भारत महाराष्ट्राच्या संदर्भासह 12 गुण. 2 इतिहास पूर्व 6 ते इतिहास पूर्व 3 शतकाआधीचा भारत महाराष्ट्राच्या संदर्भासह 12 गुण. 3 इसवीसनपूर्व 2 ते 12 शतकापर्यंतचा भारत महाराष्ट्राच्या संदर्भासह 45 गुण. आणि 4 13 शतक ते 19 शतकापर्यंतचा भारत महाराष्ट्राच्या संदर्भासह 46 गुण. अशा प्रकारे एकूण 115 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे घटकानुसार. आता पाहूया उद्दिष्टानुसार गुण विभाजणी. 11वी द्वितीय सत्र आणि 12वी सराव आणि बोर्ड परीक्षेला समान असणार आहे. अन नंबर उद्दिष्ट गुण विकल्पासह गुण आणि गुणप्रतिशत असे रकाणे आहेत. ज्ञान पहिलं उद्दिष्ट 18 गुण आहेत, विकल्पासह 18 आणि गुणप्रतिशत 22.50. दुसरं उद्दिष्ट आकलन गुण 23, विकल्पासह 37, प्रतिशत गुण 28.75. तिसरं कौशल्य उपयोजन 34 गुण, विकल्पासह 55 गुण, 42.50%. चौथं कौशल्य उद्दिष्ट कौशल्य गुण 5, विकल्पासह 5, 6.25%. एकूण गुण होतात 80, विकल्पासह 115 आणि 100% अशी उद्दिष्टानुसार गुणविभाजन असेल. आता प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी असेल 11वी द्वितीय सत्राला आणि 12वी सराव परीक्षा आणि बोर्ड परीक्षेला. रकाने आहेत अन नंबर, प्रश्न प्रकार, गुण विकल्पासह गुण आणि गुणप्रतिशत. वस्तुनिष्ठ प्रश्न 23 गुण, विकल्पासह 23 गुण, प्रतिशत होतं 28.75. लघुत्तरी प्रश्न 32 गुणांचे, विकल्पासह 52 गुणांचे, 40%. दीर्घोत्तरी प्रश्न 25 गुणांचे, विकल्पासह 40 गुणांचे आणि प्रतिशत 31.25. एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका, पण विकल्पासह 115 गुण, 100%. यानंतर पाहूया आपण मूल्यमापन आराखडा 11वी द्वितीय सत्र परीक्षा आणि 12वी सराव किंवा बोर्ड परीक्षा. वेळ असेल 3 तास आणि गुण आहेत 80. पहा रकाने, प्रश्न प्रकार, गुण आणि विकल्पासह गुण. प्रश्न पहिला अ 6 गुण, विकल्पासह 6. ब प्रश्न आहे 4 गुणांचा, विकल्पासह 4 गुणांचा. प्रश्न दुसरा अ 4 गुणांचा, विकल्पासह 4 गुणांचा. ब 4 गुणांचा प्रश्न आहे, विकल्पासह पण 4 गुण. प्रश्न तिसरा 5 गुण आहेत, विकल्पासह 5 गुण. प्रश्न चौथा 8 गुण आहेत, विकल्पासह 12 गुण. प्रश्न पाचवा 6 गुण आहेत, विकल्पासह 10 गुण. प्रश्न सहावा 9 गुण आहेत, विकल्पासह 15. सातवा प्रश्न 9 गुण आहेत, 15 विकल्पासह. 8वा प्रश्न 10 गुण आहेत, विकल्पासह 15. प्रश्न 9वा गुण आहेत 15 आणि विकल्पासह 25. अशा प्रकारे एकूण गुण आहेत 80 आणि विकल्पासह 115 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. आता पाहूया इयत्ता 11वी वार्षिक मूल्यमापन कसं केलं जाईल 11वीचं विषय इतिहास. इयत्ता 11वी इतिहास विषयाचे वार्षिक मूल्यमापन खालीलप्रमाणे असेल, म्हणजे वार्षिक निकाल कसा असेल इतिहास विषयाचा. सत्र परीक्षा दिलेले आहे, सत्र दिलेले आहे, परीक्षा, गुण आणि कालावधी. आता प्रथम सत्रामध्ये पहिली घटक चाचणी होईल 25 गुणांची, त्याला वेळ असेल 1 तास 30 मिनिट. नंतर सत्र क्रमांक 1 होईल, म्हणजे प्रथम सत्रामध्ये प्रथम सत्र परीक्षा, ती असेल 50 गुणांची, वेळ असेल 2 तास 30 मिनिट. मग दुसरं सत्र सुरू होईल, मग चाचणी दुसरी घटक चाचणी होईल 25 गुणांची, 1 तास 30 मिनिट वेळ असेल. नंतर दुसरी सत्र परीक्षा होईल, ती 80 गुणांची असेल, 3 तास वेळ असेल. आणि
प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन होईल ते 20 गुणांचं, त्याला वेळ असेल 1 तास, एकूण गुण होतात 200, मग त्याचे 100 पैकी केले जातात. म्हणजेच प्रथम सत्रामध्ये 2 परीक्षा, 1 चाचणी आणि 1 सत्र, द्वितीय सत्रामध्ये 1 चाचणी आणि 1 सत्र. 25 मार्काची पहिली चाचणी, प्रथम सत्र 50 मार्काची, दुसरी चाचणी 25 गुणांची आणि दुसरे सत्र 80 गुणांचे आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं. असं 200 गुणांचं मूल्यमापन होईल, त्याचे 100 पैकी केले जातात. इयत्ता 11वीचा निकाल पहा, 200 भागिले 2 100 असा असेल. इयत्ता 11वी वार्षिक परीक्षा किंवा द्वितीय सत्र संपूर्ण अभ्यासक्रमावर असेल. ही पण सूचना सगळ्यात महत्त्वाची आहे की 11वीची परीक्षा म्हणजे दुसरे सत्र संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. आता पाहूया की 20 गुणांचं जे विभाजन आहे ते कसं करायचं. इयत्ता 11वी विषय इतिहास प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन, वेळ असेल 1 तास आणि 20 गुणांचं जे अंतर्गत मूल्यमापन करायचं आहे ते कशाप्रकारे होईल पहा. उपयोजनावर आधारित चाचणीसाठी सूचना दिलेल्या आहेत. उपयोजनावर आधारित चाचणी 20 गुणांची. इतिहास या विषयाच्या प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी घेणे अपेक्षित आहे. ही चाचणी 1 तास अवधीची असेल, म्हणजे 1 तास वेळ असेल. ही 20 गुणांची चाचणी असून चाचणीचे नियोजन उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यात यावे, म्हणजे शाळा कॉलेजमध्येच ती आयोजित करण्यात येईल. या उपयोजनावर आधारित चाचणीमध्ये पुढील प्रश्न प्रकारांचा विचार होणे अपेक्षित आहे. पुढील प्रकारचे प्रश्न यात विचारले जातील. पाहू कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, यापैकी कुठले तरी असतील. रिकाम्या जागा भरा, म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, संक्षिप्त नावे लिहा, चुकीबरोबर ते लिहा, अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा, वाक्य पूर्ण करा, गटात न बसणारा शब्द ओळखा, घटना किंवा व्यक्ती याविषयी आपले मत लिहा. नंतर आणखी प्रश्न आहेत पाहूया. घटक चाचणी, क्षेत्रभेटीचा अहवाल, गटचर्चा, प्रकल्प अहवाल इत्यादीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचा समावेश, पहा, यापैकी कुठला तरी एक चाचणी घेण्यात यावी. या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचा समावेश 80 गुणांच्यामध्ये करण्यात यावा. 80 अधिक 20 = 100 असा निकाल 11वी द्वितीय सत्राचा किंवा 12वी सराव किंवा बोर्ड परीक्षेचा होईल. हे लक्षात घ्यायचं आहे, 20 गुणांचं मूल्यमापन. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.